तर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती युवा प्रतिष्ठानचे काही आरोप केलेले आहेत, ते प्रकरण नेमकं काय आहे, जे आरोप राऊतांनी सोमय्यांवरती केले ते आपण पाहूया. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या संचालक असलेल्या युवा प्रतिष्ठान संस्थेवरती हे आरोप केले जातात. युवा प्रतिष्ठाननं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात बांधलेल्या शौचालयाच्या कामात घोटाळा झाल्याचा प्रमुख आरोप आहे. मेधा सोमय्या यांनी आपले पती किरीट सोमय्या यांच्या राजकीय वजनाचा वापर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप होतोय. खोटी कागदपत्र सादर करून सीआरझेड आणि बफर झोनमध्ये शौचालय बांधली आणि 3 कोटी रुपयांचं बिल मिळवल्याचा आरोप केला जातोय. या सगळ्यासंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यावर आदित्य ठाकरेंनी चौकशीचे आदेशही दिलेत. मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्या रिपोर्टमध्ये कांदळवन, सीआरझेड आणि बफर झोनमध्ये 16 ठिकाणी शौचालय बांधल्याचा उल्लेख आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.